मी आता अजित पवारांचा इंटरव्ह्यू केला बारामतीमध्ये या कॅम्पेनच्या सुरुवातीला त्यांनी एक फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली म्हणजे आपल्याला एक पॉलिटिकल अंडरस्टँडिंग किंवा ॲनालिस्ट म्हणून सुद्धा आपल्याला त्या गोष्टींचा विचार करता येईल आम्ही त्यांना विचारलं की दोन वेगवेगळ्या विपरीत वाले पक्ष एकत्र येतात महाराष्ट्रामध्ये एकमेकांवरती अत्यंत तीक्ष्ण स्वरूपाचे आरोप करून वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करून सुद्धा महाराष्ट्रामध्ये लोक एकत्र येतात हे लोकांमध्ये कसं जाईल त्याच्यावरती त्यांचं असं उत्तर होतं त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवपासून पूर्ण हो हो बहुमत असलेलं सरकार कधीच आलेलं नाहीये त्याच्या आधी सुद्धा काँग्रेसची सरकार होती ती अल्पमतातली सरकार होती त्यांनाही फूट पाडून पक्षा जनता दलातनं कधी शिवसेनेतनं आमदार घेऊन त्यांना सरकार आपलं बळकट करावं लागलंय पण तरी सुद्धा पंच्याण्णव नंतर दोन पक्षांची सरकार आपण इकडे बघतोय तीन पक्षांचं सरकार बघतोय बाहेरनं पाठिंब्याचं सरकार बघतोय महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षाला पूर्ण बहुमत देण्याच्या मनस्थितीमध्ये महाराष्ट्राची जनता नाही वेगवेगळ्या रिजनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं मतदान होतं अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात तुम्हाला अशाच पद्धतीचं राजकारण बघायला मिळेल हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितले की वेगवेगळ्या आयडियलॉजीचे वेगवेगळ्या विचारांचे एकमेकांशी भांडलेले असे पक्ष येऊनच त्यांना सरकार बनवावं लागेल ही पॉलिटिकल रियालिटी आहे महाराष्ट्राची असं त्यांचं म्हणणं आहे याबद्दल तुमचं परसेप्शन काय आणि काय तुमचं मी, मी अंशता सहमत आहे त्यांच्याशी अंशता याचा अर्थ भिन्न आयडियलॉजीचेच लोक घेतले पाहिजेत अशी परिस्थिती नाही आहे पण माझं देखील हे मत आहे की पॉलिटिकल रियालिटीत आपल्याला जगावं लागेल आणि ती रियालिटी ही आहे की दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीतही hmm. अलायन्सनीच सरकार बनेल त्यामुळे चोवीसच्या विधानसभेतही सरकार बनेल होऊ आम अलायन्सनीच बनेल आमचं जे बघा आम्ही आता तीन पक्ष किंवा बाकी आमच्या सोबत आम आलेले चार पक्षातच सोबत आलेले पक्ष आहेत असे सगळे मिळून आमचं जे अलायन्स आहे हे आम्ही सत्तेत येऊ सो ट्वेंटी ट्वेंटी फोरचं जे मॅन्डेट आम्ही मागणार आहोत विधानसभेचं ते मँडेट अलायन्सच मॅन्डेट असेल पण त्याच्यासाठी तुम्हाला लोकसभेसाठीच एवढ्या प्रॉब्लेम होत आहेत तुम्हाला तु, तुमचंही म्हणणं होतं की विधानसभेसाठी अशा पद्धतीने तीन चार पक्षांमध्ये सीट वाटप करणं हे खूप झिकिरीचं काम आहे म्हणजे तुम्ही ऑलरेडी एवढा ताप सहन केला आहे अठ्ठेचाळीस सीट अठ्ठी दोनशे साठी आम्ही विचार पण नाही करू शकत कधीपर्यंत चालेल हे सीट शेअरिंग त्या दृष्टीने हा प्रश्न की पुन्हा एकदा एक, एक चौदा मध्ये बघितलं सगळे पक्ष वेगवेगळे लढले मग त्याच्यानंतर अलाइनमेंट झाली त्याच पद्धतीचं कुठेतरी तुम्हाला मध्ये का दिसत नाही डोंट थिंक एकत्र एकत्र सर जाता जाता एक, एक मला शेवटचा हे विचारायचं आहे की संकर्षण कराड्याची कविता तुम्ही ऐकली असेल मी हा प्रश्न का विचारतो मी तुम्हाला सांगतो त्याचं त्याच्यामागचं परसेप्शन असं की अनेक भारतीय जनता पार्टीचे कमिटेड व्होटर जे महाराष्ट्रामध्ये चौदा नंतर काही जण तुमचं सरकार बघून चौदा ते एकोणीसचं तुमचं जे पाच वर्षाचं सरकार होत uh, तुम्ही एकोणीसमध्ये क्लीन इमेज आणि ऍडमिनिस्ट्रेशनच्या आधारावरती मॅन्डेट मागितलं आणि नुसतं विधानसभेसाठी नाही तर लोकसभेसाठी सुद्धा तुमचं स्वतःची इमेज सुद्धा मे बी त्याच्यासाठी म्हणून मोदींना नौदसभा घ्यायला लागले असतील कदाचित असं आपण म्हणू शकतो पण जे काही कारण आहे त्याच्यामध्ये तुम्ही मॅन्डेट मागितलं होतं तो जो वोटर आहे त्याची एक एक त्यांनी कविता त्याच्यामध्ये मांडली संक, होती संक संकर्टकरांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड ती कविता म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये शेवटचं फक्त मला वाक्य सांगायचं आहे की कमळ जिथल्या तिथेच आहे मग यांचं मत वाया गेले नसेल आजोबा म्हणाले की दुःखात नाहीये तशी पण तिच्या मनात तळमळ आहे ज्यांच्या विरोधात मत दिलं त्यांच्याच हातात कमळ आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे प्रमुख म्हणून आणि चेहरा म्हणून तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता जो तुमचा मतदार आहे ज्यांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं त्यांना तुम्ही कशा पद्धतीने कन्व्हिन्स करता की आपण यांना मतदान केलं पाहिजे यांना आपल्या कारण शेवटी अठ्ठेचाळीस यांची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे तुमच्या डोक्यावरती काय बघा सेक्शन एक मतदारांचा आमच्या असा आहे की निश्चितपणे त्याला कुठेतरी असं वाटतं की असं नको व्हायला हे नाकारून चालणार नाही पण त्याच वेळी त्याला हे देखील समजतं की mm -hmm. प्राप्त राजकीय परिस्थितीमध्ये mm -hmm. ज्यावेळी मोदीजींना एकटं पाडण्याची षडयंत्र चा चाललेलं आहे mm -hmm. भाजपला एकट पाडून खिंडीत गाठण्याचं चा षडयंत्र चाललं आहे mm -hmm. अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेची आवश्यकता ही असते की तुम्हाला आपल्यासोबत लोक घ्यावे लागतात mm -hmm. आणि मजबूतीने लढावं लागतं mm -hmm. आणि जे लोक आपल्यासोबत येतात mm. त्या लोकांना आपण घेतलं पाहिजे mm. शेवटी आमचा मतदार हा रामाला मानणार आहे mm. रामाने विभीषणाला घेतलंच होतं ना त्यामुळे इशी जेव्हा परिस्थिती असते युद्ध जेव्हा जिंकायचं असतं त्यावेळी काही कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात काही शक्ती ॲड करावी लागते काही अलायन्सेस आपल्याला फोर्च करावे लागतात ते आम्ही केले आहेत कदाचित त्यातल्या सगळ्या गोष्टी आमच्या मतदारांना आवडणार नाहीत hmm. hmm. पण आमच्या मतदारातला जो सुज्ञ मतदार आहे त्याला हे समजतं hmm. त्यामुळे तो याही परिस्थितीत आमच्या पाठीशी उभा आहे जो राजकारण समजत नाही असा आमचा मतदार आहे hmm. तो नाराज झाला तरी देखील त्याला हे माहिती आहे hmm. की शेवटी मोदींमुळे आज देश पुढे जातोय hmm. त्यामुळे तो देवेंद्र फडणवीसवर नाराज होईल पण मोदींवर नाराज होत नाही तो मोदीजींना मत देतो नाराजी तुम्ही सहन करताय पण मी सहन करताय म्हणजे शेवटी इथे जर प्रमुख मी आहे आणि अल्टिमेटली या सगळ्या अलायन्सचा पार्ट मी आहे तर मला ती थोडी बहुत सहन करावी लागेल ठीक आहे करूया हा सगळ्यात टफ जॉब होता तुमच्यासाठी लोकांना हे कन्विन्स करणं पॉलिटिकल लोकांना नाही तुमच्या सामान्य मतदारांना कन्व्हिन्स करणं हाच सगळ्यात मोठा टफ जॉब तुम्हाला खरं सांगतो की तुम्ही सभा केल्या नाही मी तुम्हाला सांगतो सुरुवातीला होता नव्हता म्हणजे निवडणुकीचा प्रचार सुरू होणार नाही हे अलायन्सेस झाल्यानंतर विशेषतः राष्ट्रवादीशी अलायन्स झाल्यानंतर पहिले तीन चार महिने इट वॉज अ डिफिकल्ट पिरियड फॉर मी आमदार मग त्याच्यानंतर खालचे पदाधिकारी मग कार्यकर्ते मग बूथ लेवल असं हळूहळू आम्ही कम्युनिकेशन एस्टॅब्लिश केलं आणि तुम्ही कोणाला विचारा कुठल्या आमदाराला विचारा याचं लॉजिक ज्यावेळेस त्यांच्यासमोर मी मांडलं त्यावेळेस एव्हरीबडी वॉज विथ मी सगळे आमदार होते सगळे म्हणजे पक्षामधले जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांनी त्या ठिकाणी म्हटलं की हा योग्य निर्णय होता आणि हा करायला पाहिजे होता एक टक्का लोक असे होते की ते म्हणाले तुम्ही काही निर्णय घेता आम्हाला नाही पसंत